नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी 11 नोव्हेंबरला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे, त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। ही जी अपडेट आपण बघतोय ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसच्याद्वारे घेतलेल्या इन्फॉर्मेशनची ही अपडेट या ठिकाणी तुमच्यासमोर पोहोचवण्यात येत आहे। आता सध्या राज्यामध्ये जे आहे अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव चालू आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस गेल्या 48 तासांपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस हा बरसलेला आहे। यामध्ये जो पावसाचा भाग होता तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा परिसर। आज मात्र ही पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये वाढताना आपल्याला दिसून येईल। थंडीचा प्रभाव हा राज्यामधून थोडासा कमी होताना आपल्याला बघायला मिळेल। आजचा जो पावसाचा प्रभाव सर्वाधिक असणार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, मध्य महाराष्ट्राचा भाग, त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आणि त्यानंतर क्वचितच्या काही भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा, या भागांमध्ये जास्त करून आपल्याला विदर्भ मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल व मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसाची सक्रियता नसेल, मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसणारना आपल्याला दिसून येईल। तर या ठिकाणी हा व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वात आधी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी आता एकेका भागाची त्या ठिकाणी अपडेट बघणार आहे। विदर्भाचा जर आपण विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर ढगाळ वातावरणाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल। काहीच्या क्वचितच्या भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल, मात्र मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस हा कुठंच त्या ठिकाणी व्यक्त केला जात नाही आहे, कुठंच त्या ठिकाणी बरसणार नाही आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा। पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, दामोदर, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच वातावरण हे स्वच्छ असेल, उन्हाचा देखील प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे, मात्र 3 ते 4 वाजल्याच्या नंतर थोड्याशा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय होण्याची त्या ठिकाणी शक्यता व्यक्त केली गेली आहे। तसेच घाटावरील जो भाग आहे म्हणजेच की बुलढाणा, लोणार, मोताळा हा जो भाग परिसर आहे या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड भागामध्ये स्वच्छ वातावरण असेल, थंडीचा देखील प्रभाव असणार आहे, सूर्यप्रकाशाचा देखील त्या ठिकाणी प्रभाव असेल, मोठ्या प्रमाणावर किंवा मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस या ठिकाणी कुठंच व्यक्त केला जात नाही आहे। रात्रीच्या सुमारास 9 ते 10 वाजल्याच्या नंतर थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय होऊन थंडीचा प्रभाव हा कमी झालेला दिसून येईल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये मात्र आपल्याला दिवसभर तरी स्वच्छ वातावरण बघायला मिळेल। रात्री 10 वाजल्याच्या नंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील। मोठा पाऊस हा कुठंच त्या ठिकाणी व्यक्त केला जात नाही आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र सकाळपासूनच आपल्याला पावसाचं वातावरण त्या ठिकाणी बनलेलं दिसून येईल। ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असेल काही तासांमध्ये, त्या 5 ते 6 तासांमध्ये अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवली गेली आहे। या भागामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह व मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या परिसरामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह मोठा पाऊस दिसून येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। दुपारी 4 वाजल्याच्या नंतर ही पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळेल। दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे। समुद्र किनारपट्टी लगतची जी गावे आहेत त्या गावांना अधिकतर सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडनं करण्यात आलेला आहे, कारण पाऊस हा अवकाळी आहे त्यामुळे वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर असेल। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील आपल्याला पावसाच्या रिमझिम सरी क्वचितच्या काही भागांमध्ये बरसताना दिसून येतील। बहुतांश भागामध्ये
वातावरण हे स्वच्छ राहील, पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येणार नाही। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये मात्र सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान त्याच्यानंतर पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळेल। नवी दिल्ली, नवी मुंबईमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर हा बघायला मिळणार आहे, तर बाकी इतर परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। मेघगर्जनेचा प्रभाव हा प्रामुख्याने असेल। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये, क्वचितच्या काही पहाडी भागामध्ये, पहाडी एरियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। बाकी इतरत्र भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील। क्वचितच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे। त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खानदेशचा जो परिसर आहे या भागामध्ये मात्र वातावरण स्वच्छ असेल। सूर्यप्रकाशाचा देखील त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे। कुठल्याच प्रकारच्या पावसाची सक्रियता जी आहे ती या भागामध्ये व्यक्त केली जात नाही आहे। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी 11 नोव्हेंबर 2023 पावसाची अपडेट राहणार आहे। अनेक भागांमध्ये या ठिकाणी अतिशय जोरदार मुसळधार पाऊस देखील सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये आपल्याला वातावरण स्वच्छ देखील त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर ही जी पावसाची अपडेट आपण बघितली आहे, ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसच्याद्वारे इन्फॉर्मेशनद्वारे घेतलेली ही अपडेट आहे। आणि काही तज्ज्ञांच्या मते जे आहे येत्या 24 ते 48 तासांमध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव आणखीन जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि जास्त करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये पसरण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे। तर ही होती आपली आजची पावसाची अपडेट, 11 नोव्हेंबर 2023 ची अपडेट। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।